बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीनं, ब्रेकिंग बातमी। मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची आज सकारात्मक चर्चा झाली, पण तुर्तास आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे। मी सरकारकडे 5 ते 6 मागण्या सादर केल्या, त्या सर्व सरकारनं मान्य केल्या, त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन होणार आहे असंही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलंय। तसंच येत्या गुरुवारी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करणार आहे। त्यासोबतच राज्यपाल राष्ट्रपती मार्गानं आरक्षण मिळवण्यासाठी समांतर प्रयत्न सुरू केले जाणार आहेत। सारथीबाबत येत्या शनिवारी अजितदादा पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि रिव्ह्यू पिटिशन जर उठलं तर आपल्याला 338 बच्या माध्यमातून, राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्याकडून 342 अच्या माध्यमातून जर इच्छा वाटली राष्ट्रपतींना, तर केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोगाला विचारू शकते, डाटा घेऊन परत एकदा राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते आपल्याला पार्लमेंटला हा विषय जाऊ शकतो। यात मी त्यांना विनंती काय केली की तुम्ही पॅरलली ज्यावेळी रिव्ह्यू पिटिशन तुम्ही या येत्या गुरुवारीच ते दाखल करणार आहेत, ही त्यांनी आम्हाला सांगितलं, येत्या गुरुवारी दाखल करणार आहेत। पण हे दाखल होत असताना तुम्ही पॅरलली हा दुसरा एक जो सुद्धा मार्ग आहे ते तुम्ही काम सुरुवात करा। त्यांनी येत्या शनिवारी पुण्यात ही मीटिंग लावलेली आहे। आमची मागणी होती की तुम्ही 1000 कोटी रुपये जाहीर करा। तर अजित दादा पवारांचं म्हणणं आलं आणि मुख्यमंत्र्यांचं, राजे पैशाची काही अडचण नाही आहे, आमची जबाबदारी आहे जेवढं सारथी मागणी करेल तेवढे आम्ही पैसे देणार, हा आमचा शब्द आहे तुम्हाला। आणि म्हणून ती मीटिंग ही शनिवारी तिथं होणार आहे। आपण त्यांची भूमिका सकारात्मक आहे, शासन मुख्यमंत्री म्हणाले आंदोलन कोणाच्या विरोधात करायचं आपल्याला, शेवटी सरकार तुमचं ऐकतंय, सरकार तुमच्या बरोबर आहे। आता कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे काही मर्यादा आल्या, त्यातूनही मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्याच्यामुळे आंदोलन कोणाच्या विरोधात करायचं हे तुम्ही विचार केला पाहिजे असं त्यांनी बोलले आहेत मुख्यमंत्री। आणि तसं ते पॉझिटिव्ह होते, पण आता मुद्दा एवढाच आहे की शेवटी त्याला निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, एक महत्वाची बैठक पार पडली, त्यानंतर या दोन्ही प्रतिक्रिया आपण आता ऐकलेल्या आहेत, काय सांगशील सविस्तर या बैठकीबद्दल? नक्कीच संदीप, जर आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाची खरं तर ही बैठक पार पडलेली आहे आणि 2 तास खरं तर ही बैठक झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर लक्ष या बैठकीकडे होतं। या बैठकीत खरं तर 6 महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या होत्या, मात्र नेमक्या त्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नसल्याचं स्पष्ट होत आहे। कारण ज्या पद्धतीचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, आजच्या या बैठकीतून कुठलाही ठोसपणे निर्णय मात्र सरकारने घेतलेला नाही आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मराठा समन्वयक विनोद पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। सर, आज खरं तर महत्त्वाची बैठक होती, 2 तासाच्या बैठकीनंतर तुम्हाला वाटलं होतं की काहीतरी ठोस याच्यातून निघेल, काय वाटतं तुम्हाला? निश्चित मला आणि सगळ्या समाजालाही अपेक्षा होती की यातनं काही होईल, परंतु आज ज्या वेळेस चर्चेला सुरुवात झाली यामध्ये प्रामुख्याने असे विषय होते की जे राज्य सरकारला करायचे होते परंतु अधिकारी ते इम्प्लिमेंट करत नव्हते। राज्य सरकारने एकीकडे सांगितलं की आम्हाला विद्यार्थ्यांची जॉईनिंग द्यायची आहे, परंतु सरकारी उपकरणाने त्यातल्या अडचणी सांगितल्या। याच्यावर आमच्याकडे जे जे काही पर्याय होते ते पर्याय सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। शेवटी असं ठरलं की राज्य सरकारने सांगितलं की आज आम्ही सर्व इन्स्ट्रक्शन स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स देतो आहे, परंतु याच्यासाठी आम्हाला वेळ लागेल, 10 ते 15 दिवसाच्या आत आम्ही टप्प्याटप्प्याने गोष्टी करू। याचीच एक सुरुवात म्हणून शनिवारच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी पुण्याला बैठक ठेवली। याच्यामध्ये सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व हॉस्टेल्सचा विषय, याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे, आम्हाला बोलवलेलं आहे, आणि त्याच्यावर काहीतरी मार्गाने गेल। परंतु एकंदरीत जर बघितलं तर असं ठोस असं काही आज घडलेलं नाही आहे, आज चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळात करू एवढं सरकारने सांगितलेलं आहे। पण आपण जर बघितलं तर या शनिवारच्या बैठकीमध्ये जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढे पैसे जे आहेत ते आम्ही देऊ असं देखील त्यांनी सरकारकडून जे आहे ते स्पष्ट केलेलं बघायला मिळतं आहे। एकीकडे 500 कोटी रुपयांची मागणी जी आहे ती आधीच प्रलंबित आहे आणि अशा पद्धतीचं उत्तर आता सरकारकडून येत आहे। सरकारला याच्यामध्ये मी स्वतः एक नवीन पर्याय सांगितला
की बजेट वर न जाता किमान 1 लाख विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवावं। ह्या वर्षभरामध्ये 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत जर राज्य सरकार पोहोचलं, विविध प्रकारचे स्किल कोर्सेस जर त्यांना दिले, जे आज काळाची गरज आहे, अर्बनायझेशनची गरज आहे आणि ॲग्रिकल्चरशी संबंध हे द्यावं, याच्यासाठी लागणारं शेवटपर्यंतच्या बजेटची तरतूद करावी। किती पैसे द्यावे काय देण्यापेक्षा शेवटच्या घटकापर्यंत राज्य सरकारने जावं, त्याच्यावरच उपमुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं की शनिवारच्या दिवशी बैठक करून याच्यावर आपण सोक्षमोक्ष लावू। रिव्ह्यू पिटिशनचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि गुरुवारकडे रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार असल्याचं देखील सरकारकडून स्पष्ट केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातला पाठपुरावा होत असलेला देखील बघायला मिळाला। गुरुवारपर्यंतची तारीख खरं तर दिलेली आहे सरकारने, काय वाटतं, काही होईल का? हे बघा, राज्य सरकारला रिव्ह्यू पिटिशन करणं क्रमप्राप्त आहे। राज्य सरकारने तर आमचे आभार मानले पाहिजे की आम्ही त्यांना पर्याय सांगतो की रिव्ह्यू पिटिशन करा। रिव्ह्यू पिटिशन त्यांना करावंच लागेल, याचं कारण आहे, केंद्र सरकार रिव्ह्यूमध्ये गेलं, राज्य सरकार पार्टी आहे, रिस्पॉन्ड नंबर 3 म्हणून मी पार्टी आहे, मी देखील उद्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये चाललो आहे, तर राज्य सरकारला जावंच लागेल। त्यांना ज्या गोष्टी कंपल्सरी करायच्या त्या देखील डिले पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकार करत होतं। पण तरीही समाजाच्या विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 2 पावलं मागं येऊन पुन्हा एकदा त्यांनी आज दिलेले स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्सला किती दिवस लावतं हे बघण्याचं आम्ही वाट बघू, आणि नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला फल प्राप्त नाही झाला तर आम्ही आमचा मार्ग आता शेवटचा मार्ग आम्ही निवडू। नियुक्तींचा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या रिलेटेड जर आपण बघितलं तर अनेक तरुण आक्रमक झालेले बघायला मिळाले, नियुक्त्या अनेकांच्या झालेल्या आहेत, इंटरव्ह्यूज झाले आहेत, अगदी लेखी झालेले आहेत, पण ठोसपणे काहीच असून निष्पन्न नाही झालं। हेच माझं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःहून राज्य सरकारने एक स्टेटमेंट केलं होतं की सुपरन्युमरी पद्धतीचा आम्ही वापर करावा का, त्यावर कोर्टाने सांगितलं तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही निर्णय घ्यावा। मी राज्य सरकारला असं विचारलं की कशासाठी स्वतःहून राज्य सरकारने विचारलं, परंतु विद्यार्थ्यांच्या योगायोगाने त्यामध्ये कोर्टाने कुठल्याही प्रकारचं ऑर्डर पास केलेलं नाही, त्याच्यामुळे सुपरन्युमरी आणि विशेष बाब हे राज्य सरकारकडे उपलब्ध पर्याय आहे। मी असं सांगितलं की हे विद्यार्थी ज्यावेळेस पास झालेले आहे, यांनी पात्रता मिळवलेली आहे, यांची एक स्वतःची लायकी सिद्ध केलेली आहे, तर हे अनुभवी स्टाफ म्हणून राज्य सरकार 72,000 पेक्षा 1 लाखपेक्षा जास्त पदं रिक्त आहे, हे विद्यार्थी अनुभव समजून विशेष बाब किंवा सुपरन्युमरी पद्धतीने आपण यांना सामावून घ्या। यावर एजींनी सांगितलं की मला 15 दिवसाचा वेळ पाहिजे, मी वेगळ्या लोकांशी याच्यावर चर्चा करून मतं घेतो। यावर आम्ही सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या लोकांशी चर्चा न करता हे पद राज्य सरकारने निर्माण केलेलं आहे की राज्याला सल्ला देण्यासाठी, त्यामुळे तुम्ही तुमच्या पदाचा वापर करून हा निर्णय घ्यावा। SEBC आणि EWS मधून देखील आरक्षण देण्यासाठी तयार असल्याचं पुन्हा एकदा मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं बघायला मिळतंय। हे बघा, SEBC आणि EWSची बरोबरी कधीच होऊ शकत नाही। EWS हा घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे, EWS ओपन फॉर ऑल। एखादा विद्यार्थी एखाद्या कॅटेगरीमध्ये जर आरक्षण घेत असेल आणि त्याची इच्छा असेल की मला त्याच्यात जायचं नाही आणि त्याचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर तो याच्यात बसू शकतो, हे स्पेशली मराठ्यांसाठी नाही आहे। याच्या पलीकडे याच्यामध्ये एज लिमिटचं रिलॅक्सेशन नाही आहे, याच्या पलीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये विभक्त कुटुंबाची परंपरा आणि एकत्रित कुटुंबाची परंपरा आहे, त्यामुळे 7-12 त्या ठिकाणी क्षेत्र जास्त दिसतं तो विद्यार्थी याच्यामध्ये वंचित राहतो। वयाचं रिलॅक्सेशन्स नाही आहे, उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये अडचण येतं, मग याचं आम्हाला करायचं काय? मराठा रिझर्वेशन 13% होतं, हे 10% आहे, 10%मध्ये अनेक समाज आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवरही आम्हाला अन्याय करायचा नाही आहे। ते देखील विद्यार्थी ते शिकले पाहिजे, मराठा विद्यार्थी देखील शिकले पाहिजे, त्याच्यामुळे मराठा आरक्षण हे टिकवणं, देणं, लागू करणं, इम्प्लिमेंटेशन हाच गेला मारे पर्याय। पण एक समिती जी आहे ती देखील स्थापन करण्यात येणार असल्याचं राजेंनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भातला फॉलोअप ती समिती घेणार। बघा, राज्य सरकारने असं सांगितलं की जर तुम्हाला असं अडचण वाटते तर तुम्ही 5-6 जणांची समिती बनवा जी आमच्यासोबत फॉलोअप करेल, परंतु प्रश्न असा आहे की एकीकडे संपूर्ण राज्य फॉलोअप करत आहे, एकही दिवस असा नाही की सगळे लोक घरी बसले। कोविडच्या महामारीमध्ये देखील लोक घरी बसून निषेध करत होते, सरकारला आमच्या विषय कळलेलं आहे, सरकारने ते जाहीर करावे। निश्चितच आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर एक महत्त्वाचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, कारण की एकीकडे बैठक झालेली आहे शासनाची, दुसरीकडे शासन म्हणते की सकारात्मक बैठक झालेली आहे, पण अनेक असे मुद्दे आहेत जे ठोसपणे मांडणं गरजेचं आहे आणि लवकरात अगदी वैद्य, त्यामुळे मराठा समाजाच्या पदरात आजच्या बैठकीनंतर काय पडलं हाच खरा प्रश्न आता विनोद पाटील यांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे। आश्वासनांच्या व्यतिरिक्त यामागे सुद्धा सरकारनं आश्वासनच दिली, आता सुद्धा याच बैठकीमध्ये आश्वासनं दिल्याचं विनोद पाटील म्हणालेले आहेत। धन्यवाद वैद्य, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।